उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली आहे या दुर्घटनेत एका एक कामगाराचा मृत्यू झाला आहे उल्हासनगरच्या कॅम्प दोन मधील गोल मैदान परिसरात कोमल पार्क नावाची इमारत आहे ही इमारत महापालिकेने दोन हजार एकवीस साली धोकादायक घोषित केली होती धोकादायक इमारतींच्या सी टू बी वर्गवारी त्या इमारतीचा समावेश करत दुरुस्ती करून वापर करण्याच्या सूचना महापालिकेनं दिल्या होत्या मात्र आज दुपारी पाचव्या मजल्यावरील घरात दुरुस्तीचं काम सुरू असताना सहाव्या मजल्याचा स्लॅब दुरुस्ती करणाऱ्या मजुरांच्या अंगावर येऊन पडला या दुर्घटनेत खलिल रहमान या बेचाळीस वर्ष वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला तर गणेश सणस हा अठ्ठावीस वर्षीय कामगार जखमी झाला त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिका आयुक्त अजित शेख यांच्यासह महापालिका अधिकारी अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यानंतर या, या इमारतीत राहणाऱ्या वीस कुटुंबांना महापालिकेनं बाहेर काढत ही इमारत सील केली या रहिवाशांना राहण्यासाठी जागा नसेल तर त्यांची ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली जाईल असं यावेळी अजित शेख यांनी सांगितलं ही गोल मैदान परिसरामध्ये ही इमारत आहे कोमल पार्क नावाची यामध्ये साधारणतः वीस कुटुंब राहतात वीस फ्लॅट आहे दोन कमर्शियल्स आहेत या बिल्डिंगला दोन हजार एकवीसमध्ये महापालिकेनं नोटीस दिलेली होती ज्यामध्ये धोकादायक काही पार्ट असल्यामुळं तो दुरुस्त करून वापरण्यासारखा आहे अशा प्रकारची नोटीस देण्यात आलेली होती आज दुपारी साधारणतः बारा एकच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये जो सर्वात वरचा जो फ्लॅट आहे त्यामध्ये म्हणजे पाचव्या माजल्यावरती ही दुर्घटना घटलेली गट आहे दोन कामगार त्या ठिकाणी काम करत होते साधारणतः बिहारचे आहे असं अशी माहिती मिळालेली आहे त्यामधील एक जो कर्मचारी एक जो कामगार होता त्याचं स्लॅब कोसळल्यामुळं त्याचा डेथ झालेला आहे दुसरा जो कामगार का आहे तो जखमी आहे त्याला हॉस्पिटललाही करण्यात आलेला आहे या पूर्ण इमारतीला आम्ही पूर्ण मोकळं केलेलं आहे त्या ठिकाणी आता सध्या कोणीही नाही त्याला आम्ही सील करण्याची प्रक्रिया करत आहोत आणि ही संपूर्ण इमारत जी आहे त्याची स्ट्रक्चरल ऑडिट पुन्हा एकदा करू केल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल ही बी प्रकारातली होती की ज्यामध्ये धोकादायक आहे परंतु दुरुस्त केल्यानंतर त्याचा वापर करता येऊ शकेल अशा प्रकारची ही इमारत आहे तशा प्रकारचं स्ट्रक्चरल ऑडिटसुद्धा या इमारतीचं झालेलं आहे आता जे वीस कुटुंब आहे त्या सगळ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत ते ते या ठिकाणाहून एविक झालेले आहेत आणि महापालिकेनं त्यांनी त्यांच्या स्तरावरती व्यवस्था करत असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे परंतु आम्ही त्यांना ऑप्शन दिलेलं आहे की जर त्यांना महापालिकेच्या वतीनं व्यवस्था करायची करायची असेल तर ट्रान्झिट कॅम्पमध्ये आम्ही तशी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी जेवणाची वगैरे संपूर्ण सूचना आम्ही ऑफिसर आणि संबंधित अधिकाऱ्यांनी उल्हासनगर शहरात अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाचे विशेष धोरण राबवण्याची आवश्यकता असून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी उल्हासनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक छतलानी यांनी केली आहे मेरी हमारी से जल्द जल्द निर्णय मैं बोलूँगा कि बहुत देर हो चुकी है लगभग पैंतीस लोगों की जान इसमें जा चुकी है तो सरकार इसी हफ्ते में इस पर निर्णय लेके हमारे को पूरी हमारी जो जाने हमारी अटकी हुई हैं हमारी जो बिल्डिंग्स हैं उसमें लोग रह रहे हैं क्योंकि उनको अल्टरनेट नहीं है हमारे पास शहर में कोई ट्रांसिट कैंप भी नहीं है जो रेडी बना हुआ हो जहां पर लोग शिफ्ट कर सकें लोग अपनी जान सासत में लेकर इसमें रह रहे हैं और कितनी जाने जाएंगी तो मेरी सबसे विनती है सरकार से विनती है और उल्लासनगर महानगर पालिका के कमिश्नर से भी विनती है कि वह भी गुहार लगाएं और उल्लासनगर अभी इसके बाद ये महते नहीं सह सकेगा हमारे जो परिवार हैं वो जो उसमें रह रहे हैं वो भी सरकार की तरफ टिकटी लगाए बैठे हैं कि छः महीने से हम लोग सुन रहे हैं जब से सरकार आई है बीजेपी शिवसेना की हमको हमारी उम्मीदें बड़ी हुई हैं क्योंकि हमारे जो खासदार हैं वो मुख्यमंत्री साहब के बेटे हैं मुख्यमंत्री हमारे जिले के हैं और भाजपा सेना की सरकार है तो मेरी उम्मीद है हमारे शहर का भला करें उल्लासनगर शहर आज वो अनेकदा स्लैब कोसलून अनेक, को अनेक निष्पापांसा बलि गेला है शासना उल्लासनगर सा उपाय योजना करना की आवश्यकता है ए बी सी न्यूज उल्हासनगर